श्री गणेशाय नमः। श्रोते हो, 15 ऑक्टोबर शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे विजयादशमी। विजयादशमीलाच दसरा असेही म्हणतात। वर्षभरात जे 3.5 मुहूर्त आहेत त्यापैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी। श्रोते हो, या विजयादशमीच्या रात्री म्हणजेच दसऱ्याच्या रात्री काही विशेष उपाय केले जातात। विजयादशमीच्या रात्री केलेले जे उपाय आहेत, जे टोटके आहेत, ते अत्यंत प्रभावशाली असतात। आपट्याची जी पानं असतात ती एकमेकांना सोनं म्हणून दिली जातात, कारण आपट्याच्या पानांचं एक स्वतःचं वेगळं वैशिष्ट्य आहे, महत्त्व आहे। आपट्याच्या पानांमध्ये ईश्वरी तत्व आकर्षून घेण्याची जी क्षमता आहे ती फार मोठी आहे। या आपट्याच्या पानात शिवतत्व तसेच श्रीराम तत्वसुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येते, आणि म्हणूनच ही आपट्याची पाने आपण आपल्या देवघरामध्ये अवश्य ठेवली असतील, दसऱ्याच्या दिवशी वाहिली असतील। तर या आपट्याच्याच पानांचा एक आज मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। मात्र हा उपाय जाणून घेण्यापूर्वी याची एक संपूर्ण विधी अगदी समजून घ्या। केवळ 1 ते 2 मिनिटाची विधी समजून घेण्यास वेळ लागेल, मात्र हा उपाय आपणास संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये गरिबी निर्माण होऊ देणार नाही, घरामध्ये पैसा कधीच कमी पडणार नाही। श्रोते हो, ही जी आपट्याची पाने आहेत, या आपट्यांच्या पानांबाबत एक प्रचलित कथा आहे की प्राचीन काळी वर्तंतू नावाचे एक ऋषी होऊन गेले। तर ही कथा का ऐकावी हेही तुम्हाला मी सांगत आहे की जर आपण जो उपाय आहे तो पूर्ण श्रद्धेने करतो, विश्वास ठेवून करतो, तेव्हाच त्या उपायाचे टोटक्याचे फळ आपल्याला मिळत असते। म्हणून अगदी 1 ते 1.5 मिनिटात मी तुम्हाला ही कथा ऐकवत आहे। ही कथा ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणतीही शंका उपाय करताना मनात येणार नाही। तर प्राचीन काळी वर्तंतू नावाचे एक ऋषी होऊन गेले। त्यावेळेस त्यांच्या ज्या आश्रमामध्ये अनेक प्रकारचे विद्यार्थी तिथे विद्या अर्जित करण्यासाठी येत असत, त्यापैकी जो एक विद्यार्थी होता तो होता कौच। त्या कौचाचे जे शिक्षण होते ते 14 विद्या त्याने गुरूंकडून शिकून घेतल्या, आणि ज्यावेळेस त्याला गुरुदक्षिणा देण्याची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस त्याने वर्तुंतूंना विचारले की मी तुम्हाला काय गुरुदक्षिणा देऊ, असे म्हणून वर्तुंतूंना विचारले। आणि त्यावेळेस गुरुदेव म्हणाले की तुझा जर आग्रहच असेल तर तू 1 विद्येसाठी 1 कोटी सुवर्णमुद्रा, अशा प्रकारे 14 विद्यांसाठी 14 कोटी सुवर्णमुद्रा मला गुरुदक्षिणा म्हणून दे। कौचाने खूप आग्रह केला होता गुरुदक्षिणा घेण्याचा, आणि त्याची परीक्षा पाहण्यासाठीच वर्तंतू ऋषींनी अशा प्रकारे 14 कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली। कौचाने खूप मोठा प्रयत्न केला, अनेक प्रयत्न केले, पण त्याच्याने 14 कोटी मुद्रा जमावणे शक्य झाले नाही। तेव्हा तो आपल्या राजाकडे गेला। राजाचे जे नाव होते ते रघुराजा। रघुराजाला त्याने सर्व हकीकत सांगितली, पण राजाने नुकताच एक यज्ञ पार पाडला होता, त्यामुळे राजाकडे तितक्याशा मुद्रा शिल्लक नव्हत्या। तेव्हा राजाने या कौचाकडे 3 दिवसांची मुदत मागितली आणि थेट इंद्रदेवांवर स्वारी करण्याचे ठरवले, म्हणजे स्वर्गलोकी जाऊन स्वर्गलोक ताब्यात घेण्याचा निश्चय केला। ही गोष्ट इंद्राला समजताच इंद्रदेव भयभीत झाले, आणि इंद्राने कुबेरास विचारणा केली। तेव्हा कुबेराने या रघुराजाच्या राजवाड्यावर प्रचंड प्रमाणात सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडला। हा सुवर्णमुद्रांचा पाऊस हा आपट्यांच्या पानाच्या स्वरूपात होता। आपट्याची जी पाने आहेत ती सुवर्णमुद्रा म्हणून खाली पडू लागली, आणि कौचाने कोणताही लोभ न बाळगता आपल्याला जेवढ्या आवश्यक होत्या तेवढ्या म्हणजे 14 कोटी सुवर्णमुद्रा घेतल्या आणि त्या गुरुदक्षिणा म्हणून गुरुतंतूंना देऊन टाकल्या। आणि ज्यावेळेस उरलेल्या ज्या मुद्रा होत्या सुवर्णमुद्रा, त्यांचे काय करायचे असं ज्यावेळेस राजाला प्रश्न पडला, तेव्हा रघुराजाने कोणताही विचार न करता सामान्य प्रजेला लोकांना या सुवर्णमुद्रा लुटून नेण्यास सांगितले। श्रोते हो, तेव्हा जनतेने या सुवर्णमुद्रा लुटल्या। तो दिवस होता विजयादशमीचा, दसऱ्याचा, आणि मग तेव्हापासूनच दसऱ्याला आपट्याची पाने लुटण्याची प्रथा निर्माण झाली। आपट्याच्या पानांना सोन्याचे महत्त्व आले। तर श्रोते हो, अशी ही सोन्याची पाने त्याचे महत्त्व आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले आहे। त्यामध्ये दैवी शक्ती असते, ईश्वरी तत्व आकर्षून घेण्याची क्षमता असते, शिवतत्व असते, श्रीरामतत्व असते, आणि ही शुभ पानं दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना द्यायची आहेत, आणि आपल्या देवघरामध्ये ही पाने आपल्याला ठेवायची आहेत, आणि रात्री झोपताना त्यातील 1 किंवा 2 पाने ही आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे तुम्ही सोने नाणे ठेवता, जिथे मौल्यवान वस्तू ठेवता, त्या ठिकाणी अवश्य ठेवा।
आपल्या पर्स पॉकेटमध्येही आपण ठेवू शकता। श्रोते हो, ही अशी पाने वर्षभर जपून ठेवा। लक्षात ठेवा की ही जी पाने आपण आज मातेच्या चरणी वाहिली आहेत आणि ही ज्यावेळेस आपण कॅश बॉक्समध्ये ठेवणार आहोत, तिजोरीत ठेवणार आहोत, त्यावेळेस आपल्याला माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करायचा आहे, जेणेकरून आपण जो टोटका करतो आहोत, उपाय करतो आहोत, तो प्रभावशाली होईल। उपाय तर अनेक जण सांगतात, मात्र योग्य उपाय, योग्य प्रकारे उपाय अनेक लोक अर्धवट किंवा चुकीच्या प्रकारे सांगतात आणि त्याचे फळ आपल्याला मिळत नाही। श्रोते हो, विजयादशमीच्या रात्री असा हा छोटासा उपाय अवश्य करा आणि आपल्या सर्वांच्या जीवनात माता लक्ष्मीच्या कृपेने, भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या कृपेने आनंद सुख शांती नांदो, हीच देवीच्या चरणी प्रार्थना।